ज्या क्षणी हा संपूर्ण गोळीबार घडलेला त्या क्षणी नेमकं काय घडलं आपण थेट पाहणार आहोत. विथ वन प्लेज इन माइंड, विथ वन थॉट इन माइंड, हाऊ वी कॅन डू गुड फॉर आय सी कॉलनी, व्हॉट वी कॅन डू गुड फॉर आय सी कॉलनी, हाऊ वी कॅन डू गुड फॉर आय सी कॉलनी. सर विल से टू वर्ड्स अँड आफ्टर टू वर्ड्स देन वी विल स्टार्ट. टू वर्ड्स. So already I said a lot of words, so I will not take your much time also because people are waiting outside. But good, we came together. There are a very misunderstanding between the people, between the myself and himself also, and in our karyakartas also. But now we are together, and definitely we'll do a good for the people, for a good cause for the people, and dekhenge aage chalke aur bahut bahut kaam karna hai. So now this is the beginning, and beginning mein ek achhi shuruaat ho rahi hai with the helping the poor people, needy people, aur aise hi kaam karte rahenge. God bless. Okay, God bless you. We'll go outside and we'll start. ही दृश्य तुम्हाला निश्चितच विचलित करू शकतात. एबीपी माझा कुठल्याही प्रकारे विचलित करण्याचा प्रयत्न करत नाही, मात्र नेमकी घटना काय घडली या हल्ल्यामध्ये स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेले अभिषेक घोसाळकर ही दृश्य पुन्हा एकदा पाहूयात. ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, मात्र नेमकं काय घडलं हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कशाप्रकारे गोळीबार झाल्यानंतर अभिषेक घोसाळकर विव्हळताना आपल्याला ऐकायला मिळतं या दृश्यांच्या माध्यमातून. ज्या वेळेला त्यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आलेला आहे, त्यापूर्वी मॉरिस नोरवा आणि अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये सुरू असलेली चर्चा त्याची दृश्य देखील आपण पाहिली. खरं तर गणेश, ही दृश्य विचलित करू शकतात, मात्र नेमकं काय घडलं हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मॉरिस नोरवा आणि अभिषेक घोसाळकर एकमेकांशी चर्चा काय करतात आणि त्यानंतर अचानकपणे अशा प्रकारे पाच गोळ्या झाडल्या जातात, काय नेमकं त्या ठिकाणी घडलं असावं, कशामुळे या संपूर्ण घटनेचा जो आहे तो घटनाक्रम आपल्याला सगळ्यांना आज पाहावा लागतोय. गणेश, विशाल, अत्यंत धक्कादायक आहे. मॉरिसनं हे सगळं ठरवून केलं होतं हे स्पष्ट दिसतंय, कारण तो ह्या फेसबुक लाईव्हवर आपल्या विनोद अभिषेक घोसाळकर यांना इंट्रोड्यूस करतो आणि तो सांगतो की आम्ही आज एकत्र आलो आहोत. म्हणजेच काहीतरी वाद होते, ज्या वादासंदर्भात सगळ्या लोकांना त्या परिसरातल्या माहिती होत्या आणि म्हणून ते म्हणतात आम्ही एकत्र आलो एका चांगल्या कॉजसाठी. साडी वाटपाचा आपण कार्यक्रम आता घेतोय, त्या कार्यक्रमामध्ये मी आणि मॉरिस भाई अभिषेक स्वतः म्हणतात की आम्ही दोघे मिळून हा कार्यक्रम घेतोय आणि त्यामध्ये आमचे जुने वाद जे आहेत त्या संदर्भातला तो उल्लेख आहे. अनेक लोक आम्हाला सोबत पाहून त्या धक्का बसला असेल, पण आम्ही एका चांगल्या कामासाठी एकत्र आलो असं म्हणतायत. आणि 40 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. सुरुवातीच्या 6 ते 7 मिनिटांमध्ये मॉरिस आणि अभिषेक अत्यंत चांगल्या वातावरणाची चर्चा तिथं होते, एकमेकांसोबत चांगलं एकमेकांबद्दल चांगलं बोलतायत, एकमेकांसंदर्भातले कामांचं उल्लेख करतात आणि भविष्यामध्ये देखील आम्ही एकत्र काम करू असं म्हणतात. पण अचानक 7 मिनिटांनंतर मॉरिस हा उठतो, आपल्याकडे बाहेर जातो, व्हिडिओच्या फ्रेमच्या बाहेर जातो. अभिषेक हे बोलत बसतात, 2 वेळा तो उठून जातो. पहिल्यांदा जातो, काहीतरी तयारी करून पुन्हा येऊन बसतो. तिथं कोणतरी तिसरा मेहुल नावाचा व्यक्ती होता त्याचा उल्लेख केला जातो व्हिडिओमध्ये आणि पुन्हा नंतर बाहेर जाऊन पिस्तूल तो आणतो आणि तिथून ग्राउंड फायर करतो आणि गोंधळ तिथे होतो. हा पूर्ण 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर स्वतःलाही तो संपवतो. म्हणून अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे. ज्या व्हिडिओमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या करताना किंवा त्यांच्यावर हल्ला करताना तो दिसतोय आणि 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बरंच काही आहे. हे पर्सनल इश्यूज होते, पर्सनल वाद होते हे याने स्पष्ट होतं आणि मॉरिसनं फेसबुक लाईव्ह केलं. अभिषेक घोसाळकरला फेसबुक लाईव्हसाठी बोलवलं, त्यांच्याकडनं त्यांच्या संदर्भातले काही स्तुती करणारे शब्द त्यांना सांगायला सांगितलं आणि आपण काय काम करतो ह्याबद्दल सांगितलं. पण अचानक गोळी पिस्तल आणली आणि त्यात त्यांनी फायरिंग केली आहे, म्हणजे ठरवून ही हत्या केली गेली आणि नंतर मॉरिसनं स्वतःला संपवून घेतलं. विशाल, बरोबर आहे. गणेश, ही संपूर्ण घटना त्याचा घटनाक्रम घडलेली घटना याविषयी आपण बोलणार आहोतच, मात्र या क्षणाला अभिषेक घोसाळकर यांच्या तब्येतीविषयीचे काही अपडेट्स आहेत का आपल्याकडे? गणेश, प्रकृती खूप गंभीर आहे, खूपच सिरियस आहेत. ते डॉक्टरांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत त्यांना या हल्ल्यामधनं वाचवण्याचे, पण खूपच इंटेन्स केअर त्यांना मागणार आहे. बरोबर, आयसीयूमध्ये आहे, त्यांच्यावर ऑपरेट केले जाईल का हे अद्याप काही आम्हाला माहित नाही, कारण अजून. गणेश, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. अरविंद सावंतजी यावेला आपल्यासोबत जोडले गेलेले. अरविंदजी, घडल्या घटनेबद्दल काय? मॉरिस नोरवा आणि अभिषेक घोसाळकर यांची चर्चा. बोला. प्रचंड चीड आणणारी घटना आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला किती गेली आणि हे सुशासन सरकार नालायक
नीच सरकार, नालायकपणे नीच कृत्य करणारं सरकार, बळभद्री गद्दार सरकार या महाराष्ट्रावर बसलंय. एकाही त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कारवाई होत नाही. बेफापपणे बसलंय, करतायत, मारतायत, शिव्या देतायत, तात्पाय थोडा आम्ही जामीन देऊ एवढं सगळी बोलणारी माणसं आहेत, कारवाई होत नाही. त्यातून हे धाडस लोकांचं वाढत चाललेलं आहे. बरोबर. पण घडल्या घटनेचा संताप तुमच्या आवाजातून कळतोय अरविंदजी, बोला बोला. संताप म्हणजे काय, काहीच फाटून जाणारी गोष्ट आहे. पुरग्या जातो. बरोबर आहे अरविंदजी. पण एका बाजूला मॉरिस नोरोवा आणि अभिषेक घोसाळकर एकमेकांशी बोलतात, काय व्हिडिओ होतो, काय अरविंद सावंत यांच्याबरोबरचा संपर्क तुटलेला आहे आणि बोलताना त्यांचा संतापाच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात, तर दुसरीकडे ते भावूक झाल्याचं देखील त्यांच्या आवाजावरून लक्षात येतं. मॉरिस नोरोवा नावाच्या व्यक्तीकडून अभिषेक घोसाळकर यांच्यावरती हल्ला झाल्याची ही संपूर्ण घटना आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जी दृश्य आपण यावेळेला पाहतोय ती दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. मात्र घटनास्थळावरती नेमकं काय घडलं हे त्या ठिकाणी सुरू असलेल्या फेसबुक लाईव्हवरती असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहोत. एका बाजूला अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोवा एकमेकांशी चर्चा करताना दिसतात, एकमेकांचं गुणगान गाताना दिसतात. ही नवी सुरुवात असल्याचं इंग्रजी भाषेमधून ते एकमेकांशी संवाद साधताना बोलतात, एकमेकांचं कौतुक करतात. मात्र पुढल्या क्षणी काय घडेल याची पुसटशीही कल्पना अभिषेक घोसाळकर यांच्या चेहऱ्यावरती नसल्याचं दिसतं. कारण मॉरिस नोरोवानं त्यांची स्तुती केल्यानंतर अभिषेक घोसाळकर देखील येत्या काळामध्ये आपल्याला सोबत काम करायचं आहे असं इंग्रजीमधून स्पष्टपणे सांगताना दिसतात. Yeah, I will just talk for 2 minutes and then no, we are distributing sadis for more than 300 God. Okay, God bless you. We'll go outside and we'll start. या संपूर्ण घटनेमधले 8 महत्वाचे मुद्दे त्यावर आपण नजर टाकतोय. नेमकं प्रकरण काय आहे, मुंबईच्या दहिसर बोरिवली परिसरामध्ये एनजीओ चालवायचा, राजकीय वर्तुळामध्ये स्वयंघोषित नेता म्हणून देखील ओळख, वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला, घोसाळकरांनी नोरोवा विरोधात पोलिसात तक्रार केली तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं, मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्री देखील झाली. 7वा महत्वाचा मुद्दा, त्यानंतर आज दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत आलेलं असतानाच मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोण आहेत अभिषेक घोसाळकर या संदर्भातले 4 महत्वाचे मुद्दे. अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत, मुंबई महापालिकेत 2 नगरसेवक पद भूषवलंय. माजी आमदार विनोद घोसाळकरांचे अभिषेक हे सुपुत्र आहेत, तर दहिसर मधील तरुण नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तर राज्याला हादरवून टाकणारी या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते मुंबईतून, कारण ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य देखील आपल्या समोर आलेली आहेत. आपले प्रतिनिधी सत्यम सिंग या संपूर्ण घटनेनंतर आत्ता या क्षणी काय अपडेट आहे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सत्यम. नक्कीच धक्कादायक घटना मांडला पाहिजे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक आहे अभिषेक घोसाळकर यांच्यावर आहे दहिसर परिसराचा एक सोशल, जे स्वतःला सोशल ऍक्टिव्हिटी म्हणतो, म्हणजे समाजसेवक मोरिस भाई यांनी गोळीबार केलं. पहिलं आहेत आपल्या सोबत बसून अभिषेक घोसाळकर आणि त्यांचं मोरिसचं आरोपी जे आहे गोळीबार करणारा, त्याच्या दोघांचा फेसबुक लाईव्ह केला. त्यानंतर आहेत 44 सेकंदाच्या गोळी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर त्या आरोपी मोरिस भाईनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर 3 राऊंड आहे गोळी आहेत फायर केली. त्यामध्ये अभिषेक घोसाळकर जखमी झाले, त्यांना जवळच्या करोना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खरं तर आरोपी आहे या दरम्यान स्वतः 3 राऊंड त्यांच्या अभिषेक घोसाळकरवर गोळीबार केल्यानंतर स्वतःवर देखील गोळीबार केली होती. त्यामध्ये त्याची आरोपी जो आहे मोरिस भाई त्याची मृत्यू झाली आहे आणि अभिषेक घोसाळकर आहे त्यांच्यावर आहेत उपचार सुरू आहेत. मात्र ठाकरे गटाच्या जेव्हा शिवसैनिकांना कळतात त्या ठिकाणी करोना हॉस्पिटलमध्ये मोठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. सध्या एकंदरीत पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी स्थानिक घटनास्थळी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये मोठा बंदोबस्त केला आहे.
सध्या एकंदरीत परिस्थिती आपण पाहिलं तर करोना हॉस्पिटलच्या बाहेर ठाकरे गटांच्या समर्थकांची मोठी गर्दी आहे आणि सध्या एकंदरीत अभिषेक गोसाळकर आहेत त्यांच्यावर आहेत उपचार सुरू आहेत त्यांची जी प्रकृती आहे ते चिंताजनक मानले बोलले जात आहेत. सध्या त्यांच्या डॉक्टरांचे मोठे डॉक्टर आहेत त्यांच्या ते ऑब्झर्वेशन खाली उपचार सुरू आहेत. मात्र आरोपी जो आहे यामध्ये गोळीबार करणार आहेत त्याच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. आरोपीचा आहे मृत्यू झाली आहे. सध्या दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. बरोबर आहे सत्यम. मात्र अगदी थोडक्यात चार महत्वाच्या मुद्द्यांवरती मला आपल्याला विचारायचं आहे. एका बाजूला वाद होतो, वादानंतर पुन्हा एकदा मैत्रीत रूपांतर होतं, फेसबुक लाईव्ह होतं आणि त्यानंतर जीव घेणा हल्ला. हा नेमका घटनाक्रम कशासाठी, याला काही महत्वाची कारणं देखील आहेत का सत्यम? अभिषेक गोसाळकर आहेत जे दहिसर परिसरामध्ये त्यांची पत्नी आहेत माजी नगरसेविका होते ठाकरे गटाकडून. मात्र मोरीशबाई आहेत काही समाजसेवक म्हणून काम करतो दहिसर पश्चिम परिसरात आहेत एमएचबी कॉलनी असेल गणपत पाटील नगर ह्या सर्व परिसरात सोशल वर्कर म्हणून आहे तो काम करतो. मात्र 1.5 ते 2 वर्षापूर्वी त्यांनी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून मोरीश भाई आहेत त्यांनी अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नीवर शिवीगाळ केली होती, अपशब्दाचा वापर केली होती. मात्र त्यानंतर एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक गोसाळकर विनय भंगाचा गुन्हा दाखल केले होते. त्यानंतर एमएचबी पोलिसांनी त्यांना अटक केली होती आरोपी आहे गोळीबार करणाऱ्या मोरीश भाईला. मात्र त्यानंतर आहे तब्बल 1 ते 1.5 वर्षानंतर जवळपास आता 2 महिन्यापूर्वीच अभिषेक गोसाळकर आणि मोरीश भाई जे गोळीबार करणारे आरोपी दोघांची मैत्री झाली होती. आज त्यांच्या मोरीश भाईच्या ऑफिसमध्ये अभिषेक गोसाळकर आणि मोरीश भाई दोघं फेसबुक मोठा संवाद आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू होता. मात्र संपायच्या आधी फेसबुक लाईव्ह त्यामध्ये ते तयारी होती आणि कट होता एक कट रचला होता मोरीश भाईनी आणि त्या फेसबुक लाईव्हच्या एंडिंगला आहे जे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ आहे त्यामधून शेवटच्या टप्प्यात आहे त्यांनी बंदूक काढली आणि थेट त्यांना 3 गोळी झाडली बंदुकामध्ये. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि स्वतः विथ वन प्लेज इन माइंड विथ वन थॉट इन माइंड हाऊ वी कॅन डू गुड फॉर आयसी कॉलनी व्हॉट वी कॅन डू गुड फॉर आयसी कॉलनी हाऊ वी कॅन डू गुड फॉर आयसी कॉलनी सर विल से 2 वर्ड्स अँड आफ्टर 2 वर्ड्स देन वी विल स्टार्ट 2 वर्ड्स येस सो ऑलरेडी आय सेड अ लॉट ऑफ वर्ड्स सो आय विल नॉट टेक युअर मच टाइम ऑल्सो बिकॉज पीपल आर वेटिंग आउटसाइड बट गुड वी केम टुगेदर देर आर very misunderstanding between the people, between the myself and himself also, and in our karyakartas also, but now we are together and definitely we'll do a good for the people, for a good cause for the people, and dekhenge aage chalke aur bahut bahut kaam karna hai. So now this is the beginning, and beginning mein ek achhi shuruaat ho rahi hai with the helping the poor people, needy people, aur aise hi kaam karte rahenge. God. Okay, God bless you. We'll go outside and we'll start. सुरू असल्याची पहिली प्रतिक्रिया येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. ही दृश्य तुम्हाला निश्चितच विचलित करू शकतात. एबीपी माझा कुठल्याही प्रकारे विचलित करण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र नेमकी घटना काय घडली, या हल्ल्यामध्ये स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेले अभिषेक गोसाळकर, ही दृश्य पुन्हा एकदा पाहूयात. ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. मात्र नेमकं काय घडलं हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कशाप्रकारे गोळीबार झाल्यानंतर अभिषेक गोसाळकर विव्हळताना आपल्याला ऐकायला मिळतं या दृश्यांच्या माध्यमातून. ज्यावेळेला त्यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आलेला आहे त्यापूर्वी मॉरीस नोरवा आणि अभिषेक गोसाळकर यांच्यामध्ये सुरू असलेली चर्चा, त्याची दृश्य देखील आपण पाहिली. खरं तर गणेश, ही दृश्य विचलित करू शकतात. मात्र नेमकं काय घडलं हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मॉरीस नोरवा आणि अभिषेक गोसाळकर एकमेकांशी चर्चा काय करतात आणि त्यानंतर अचानकपणे अशा प्रकारे 5 गोळ्या झाडल्या जातात. काय नेमकं त्या ठिकाणी घडलं असावं, कशामुळे या संपूर्ण घटनेचा जो आहे तो घटनाक्रम आपल्याला सगळ्यांना आज पाहावा लागतोय. गणेश, विशाल अत्यंत धक्कादायक आहे. मॉरीसनं हे सगळं ठरवून केलं होतं हे स्पष्ट दिसतंय, कारण तो ह्या फेसबुक लाईव्हवर आपल्या विनोद अभिषेक गोसाळकर यांना इंट्रोड्यूस करतो आणि तो सांगतो की आम्ही आज एकत्र आलो आहोत. म्हणजेच काहीतरी वाद होते ज्या वादासंदर्भात सगळ्या लोकांना त्या परिसरातल्या माहिती होत्या आणि म्हणून ते म्हणतात आम्ही एकत्र आलो एका चांगल्या कॉजसाठी. साडी वाटपाचा आपण कार्यक्रम आता घेतोय, त्या कार्यक्रमामध्ये मी आणि मॉरीश भाई अभिषेक स्वतः म्हणतायत की आम्ही दोघे मिळून हा कार्यक्रम घेतोय आणि त्यामध्ये आमचे जुने वाद जे आहेत त्या संदर्भातला तो उल्लेख आहे. अनेक लोक आम्हाला सोबत पाहून त्या धक्का बसला असेल पण आम्ही एका चांगल्या कामासाठी एकत्र आलो असं म्हणतायत. आणि 40 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. सुरुवातीच्या 6 ते 7 मिनिटांमध्ये मॉरीश आणि अभिषेक अत्यंत चांगल्या वातावरणाची चर्चा तिथं होते, एकमेकांसोबत चांगलं एकमेकांबद्दल चांगलं बोलतायत, एकमेकांसंदर्भातले
कामांचा उल्लेख करताना आणि भविष्यामध्ये देखील आम्ही एकत्र काम करू असं म्हणतात, पण अचानक 7 मिनिटांनंतर मॉरिस हा उठतो, आपल्याकडे बाहेर जातो, व्हिडिओच्या फ्रेमच्या बाहेर जातो, अभिषेक हे बोलत बसतात, 2 वेळा तो उठून जातो, पहिल्यांदा जातो काहीतरी तयारी करून पुन्हा येऊन बसतो, तिथं कोणतरी तिसरा मेहुल नावाचा व्यक्ती होता त्याचा उल्लेख केला जातो व्हिडिओमध्ये, आणि पुन्हा नंतर बाहेर जाऊन पिस्तूल तो आणतो आणि तिथून राऊंड फायर करतो आणि गोंधळ तिथे होतो. हा पूर्ण 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर स्वतःलाही तो संपवतो. म्हणून अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या करताना किंवा त्यांच्यावर हल्ला करताना तो दिसतोय, आणि 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बरंच काही आहे, हे पर्सनल इश्यूज होते, पर्सनल वाद होते हे याने स्पष्ट होतं, आणि मॉरिसनं फेसबुक लाईव्ह केलं, अभिषेक घोसाळकरला फेसबुक लाईव्ह साठी बोलवलं, त्यांच्याकडनं त्यांच्या संदर्भातले काही स्तुती करणारे शब्द त्यांना सांगायला सांगितलं आणि आपण काय काम करतो ह्याबद्दल सांगितलं, पण अचानक गोळी पिस्तल आणली आणि त्यातनं त्यांनी फायरिंग केली आहे, म्हणजे ठरवून ती हत्या केली गेली आणि नंतर मॉरिसनं स्वतःला संपवून घेतलं. विशाल बरोबर आहे गणेश, ही संपूर्ण घटना त्याचा घटनाक्रम घडलेली घटना याविषयी आपण बोलणार आहोतच, मात्र या क्षणाला अभिषेक घोसाळकर यांच्या तब्येतीविषयीचे काही अपडेट्स आहेत का आपल्याकडे गणेश? प्रकृती खूप गंभीर आहे, खूपच सिरियस आहेत ते, डॉक्टरांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत त्यांना या हल्ल्यामधनं वाचवण्याचे, पण खूपच इंटेन्स केअर त्यांना मागणार आहे. बरोबर, आयसीयू मध्ये आहे, त्यांच्यावर ऑपरेट केले जाईल का हे अद्याप काही आम्हाला माहित नाही, कारण अजून. गणेश, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, अरविंद सावंतजी आम्हाला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अरविंदजी, घडल्या घटनेबद्दल काय? मॉरिस नोरवा आणि अभिषेक घोसाळकर यांची चर्चा करणारी घटना आहे. बोला. प्रचंड चीड आणणारी घटना आहे. कायदा सुव्यवस्था रस्ता तळाला किती गेली आणि हे सुशासन सरकार, नालायक नीच सरकार, नालायकपणे नीच कृत्य करणार सरकार, बळभद्री गद्दार सरकार या महाराष्ट्रावर बसलंय. एकाही त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कारवाई होत नाही, बेफापपणे बसलंय, करतायत, मारतायत, शिव्या देतायत, तात्म्या थोडा आम्ही जामीन देऊ एवढं सगळी बोलणारी माणसं आहेत, कारवाई होत नाही, त्यातून हे धाडस लोकांचं वाढत चाललेलं आहे. बरोबर, पण घडल्या घटनेचा संताप तुमच्या आवाजातून कळतोय अरविंदजी, बोला बोला. संताप म्हणजे काय, काहीच फाटून जाणारी गोष्ट आहे, जातो. बरोबर आहे अरविंदजी, पण एका बाजूला मॉरिस नोरवा आणि अभिषेक घोसाळकर एकमेकांशी बोलतात काय, व्हिडिओ होतो काय, अरविंद सावंत यांच्याबरोबरचा संपर्क तुटलेला आहे आणि बोलताना त्यांचा संतापाच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात, तर दुसरीकडे ते भावूक झाल्याचं देखील त्यांच्या आवाजावरून लक्षात येतं. मॉरिस नोरवा नावाच्या व्यक्तीकडून अभिषेक घोसाळकर यांच्यावरती हल्ला झाल्याची ही संपूर्ण घटना आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जी दृश्य आपण यावेळेला पाहतोय ते दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, मात्र घटनास्थळावरती नेमकं काय घडलं हे त्या ठिकाणी सुरू असलेल्या फेसबुक लाईव्हवरती असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहोत. एका बाजूला अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरवा एकमेकांशी चर्चा करताना दिसतात, एकमेकांचं गुणगान गाताना दिसतात, ही नवी सुरुवात असल्याचं इंग्रजी भाषेमधून ते एकमेकांशी संवाद साधताना बोलतात, एकमेकांचं कौतुक करतात, मात्र पुढल्या क्षणी काय घडेल याची पुसटशीही कल्पना अभिषेक घोसाळकर यांच्या चेहऱ्यावरती नसल्याचं दिसतं, कारण मॉरिस नोरवानं त्यांची स्तुती केल्यानंतर अभिषेक घोसाळकर देखील येत्या काळामध्ये आपल्याला सोबत काम करायचं आहे असं इंग्रजीमधून स्पष्टपणे सांगताना दिसतात. Saadis for more than 300 God bless. Okay, God bless you. We'll go outside and we'll start. या संपूर्ण घटनेमधले 8 महत्वाचे मुद्दे त्यावर आपण नजर टाकतोय, नेमकं प्रकरण काय आहे. मुंबईच्या दहिसर बोरिवली परिसरामध्ये एनजीओ चालवायचा, राजकीय वर्तुळामध्ये स्वयंघोषित नेता म्हणून देखील ओळख, वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला, घोसाळकरांनी नोरवा विरोधात पोलिसात तक्रार केली तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं, मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्री देखील झाली, 7वा महत्वाचा मुद्दा त्यानंतर आज दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते, फेसबुक लाईव्ह संपत आलेलं असतानाच मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या.
त्यानंतर कोण आहेत अभिषेक घोसाळकर, या संदर्भातले चार महत्वाचे मुद्दे. अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत. मुंबई महापालिकेत दोनदा नगरसेवक पद भूषवलंय. माजी आमदार विनोद घोसाळकरांचे अभिषेक हे सुपुत्र आहेत. तर दहिसर मधील तरुण नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तर राज्याला हादरवून टाकणारी या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते मुंबईतून, कारण ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य देखील आपल्या समोर आली आहेत. आपले प्रतिनिधी सत्यम सिंग या संपूर्ण घटनेनंतर आता या क्षणी काय अपडेट आहे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सत्यम. नक्कीच धक्कादायक घटना मानलं पाहिजे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक आहे अभिषेक घोसाळकर यांच्यावर आहे दहिसर परिसरात एक सोशल, जे स्वतःला सोशल ऍक्टिव्हिटी म्हणतो म्हणजे समाजसेवक मोरिस भाई यांनी गोळीबार केलं. पहिलं आहेत आपल्या सोबत बसून अभिषेक घोसाळकर आणि त्यांचं मोरिसचं आरोपी जे आहे गोळीबार करणारा, त्याच्या दोघांचा फेसबुक लाईव्ह केला. त्यानंतर आहेत 44 मिनिटाच्या गोळी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर त्या आरोपी मोरिस भाईने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 3 राऊंड आहे गोळी आहेत फायर केली. त्यामध्ये अभिषेक घोसाळकर जखमी झाले, त्यांना जवळच्या करोना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खरं तर आरोपी आहे या दरम्यान स्वतः 3 राऊंड त्यांच्या अभिषेक घोसाळकरवर गोळीबार केल्यानंतर स्वतःवर देखील गोळीबार केली होती. त्यामध्ये त्याची आरोपी जो आहे मोरिस भाई त्याची मृत्यू झाली आहे आणि अभिषेक घोसाळकर आहेत त्यांच्यावर आहेत उपचार सुरू आहेत. मात्र ठाकरे गटाच्या जेव्हा शिवसैनिकांना कळतात त्या ठिकाणी करोना हॉस्पिटलमध्ये मोठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. सध्या एकंदरीत पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी स्थानिक घटनास्थळी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये मोठा बंदोबस्त केला आहे. सध्या एकंदरीत परिस्थिती आपण पाहिलं तर करोना हॉस्पिटलच्या बाहेर ठाकरे गटांच्या समर्थकांची मोठी गर्दी आहे आणि सध्या एकंदरीत अभिषेक घोसाळकर आहेत त्यांच्यावर आहेत उपचार सुरू आहेत. त्यांची जी प्रकृती आहे ते चिंताजनक मानली बोलली जात आहेत. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांचे मोठे डॉक्टर आहेत त्यांच्या ते ऑब्झर्वेशन खाली उपचार सुरू आहेत. मात्र आरोपी जो आहे यामध्ये गोळीबार करणार आहेत त्याच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत्यू घोषित केला आहे. आरोपीचा मृत्यू झाली आहे. सध्या दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. बरोबर आहे सत्यम, मात्र अगदी थोडक्यात चार महत्वाच्या मुद्द्यांवरती मला आपल्याला विचारायचं आहे. एका बाजूला वाद होतो, वादानंतर पुन्हा एकदा मैत्रीत रूपांतर होतं, फेसबुक लाईव्ह होतं आणि त्यानंतर जीव घेणा हल्ला. हा नेमका घटनाक्रम कशासाठी, याला काही महत्वाची कारण देखील आहेत का सत्यम? अभिषेक घोसाळकर आहेत जे दहिसर परिसरामध्ये त्यांची पत्नी आहेत माजी नगरसेविका होते ठाकरे गटाकडून. मात्र मोरिस भाई आहेत काही समाजसेवक म्हणून काम करतो दहिसर पश्चिम परिसरात आहेत एनएचबी कॉलनी असेल गणपत पाटील नगर ह्या सर्व परिसरात सोशल वर्कर म्हणून आहे तो काम करतो. मात्र 1.5 ते 2 वर्षापूर्वी त्यांनी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून मोरिस भाई आहेत त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीवर शिवीगाळ केली होती, अपशब्दाचा वापर केला होती. मात्र त्यानंतर एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक घोसाळकर विनय भंगाचा गुन्हा दाखल केले होते. त्यानंतर एमएचबी पोलिसांनी त्यांना अटक केली होती आरोपी आहे गोळीबार करणारा मोरिस भाईला. मात्र त्यानंतर आहे तब्बल 1 ते 1.5 वर्षानंतर जवळपास आता 2 महिन्यापूर्वीच अभिषेक घोसाळकर आणि मोरिस भाई जे गोळीबार करणारा आरोपी दोघांची मैत्री झाली होती. आज त्यांच्या मोरिस भाईच्या ऑफिसमध्ये अभिषेक घोसाळकर आणि मोरिस भाई दोघं फेसबुकवर दोघं मोठा संवाद आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू होता. मात्र संपायच्या आधी फेसबुक लाईव्ह त्यामध्ये ते तयारी होती आणि कट होता एक कट रचला होता मोरिस भाईनी आणि त्या फेसबुक लाईव्हच्या एंडिंगला आहे जे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ आहे त्यामधून शेवटच्या टप्प्यात आहे तो त्यांनी बंदूक काढली आणि थेट त्यांना 3 गोळी झाडली बंदुकामधून. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. बरोबर आहे सत्यम, मात्र शेवटच्या काही दृश्यांवरच मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. ज्यावेळेला एकमेकांशी संवाद साधला जातोय अतिशय आनंदानं खेळीमेळीच्या वातावरणात ते संवाद करत असल्याचं पाहायला मिळतंय. अभिषेक घोसाळकरांना यत्किंचितही कल्पना नसेल की पुढच्या क्षणी नेमकं काय घडणार आहे. मात्र मॉरिस नोरवा थेटपणे त्यांच्यावरती गोळ्या झाडताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतरची नेमकी परिस्थिती काय झाली, कशाप्रकारे स्वतःवरती देखील गोळ्या झाडलेल्या आहेत या संदर्भातला एखादा व्हिडिओ समोर येताना दिसतोय का? प्रसन्न मुद्रेनंतर मात्र असं काहीतरी होईल याची पुसटचीही कल्पना नसताना घडलेली घटना अतिशय धक्कादायक सत्यम. पहिलं तर अभिषेक घोसाळकर आणि गोळीबार करणारा मोरिस भाईचा संबंध आहे अत्यंत घट्ट झाला होता आणि त्यांच्या मैत्री झाली होती त्यामुळे देखील. नक्कीच सत्यम, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, मात्र याच संदर्भामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय व्यक्त झालेले ते आपण यावेळेला पाहूयात. प्रकरणाची माहिती घेणं सुरू असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची येते आहे.
घडलेला संपूर्ण प्रकार आणि या प्रकरणाची माहिती घेणं सुरू असल्याची पहिली प्रतिक्रिया येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. घडला प्रकार आता मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि या प्रकरणाची माहिती घेतली जाते. मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आपण यावेळेला पाहतोय. तर दुसरीकडे ज्यावेळेला अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं त्यानंतर कशाप्रकारे त्यांचे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांची काळजी करणारे त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.